नवी मुंबई के बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने आज अपना बर्थडे बेहद सादगी भरे अंदाज में मनाया। कोरोना के कारण कोई बड़ा कार्यक्रम तो नहीं हुआ, इसके बावजूद बीजेपी जिलाध्यक्ष को शुभकामना देने वालों का हुजूम दिखाई दिया। महापौर जयवंत सुतार, जिला उपाध्यक्ष संपत सेवाले, जगन्नाथ जगताप समेत सारे विधायकों ने भी उन्हें जन्मदिन की शुभकामना देते हुए रामचंद्र घरत के बहुमुखी व्यक्तित्व की सराहना की। देखिए रिपोर्ट। बीजेपी के नवी मुंबई जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के बर्थडे पर आज तुर्बे स्थित उनके बंगले पर शुभकामना देने वालों का बड़ा हुजूम नजर आया। कोरोना के कारण यहां कोई बड़ा कार्यक्रम तो नहीं हुआ, फिर भी इस सादगी भरे कार्यक्रम में उन्हें जन्मदिन की शुभकामना देने नौजवानों के साथ ही तमाम बुजुर्गों और नवी मुंबईकरों की मौजूदगी देखने को मिली। समर्थकों ने उन्हें पुष्पगुच्छ देकर बर्थडे की शुभेच्छा दी। इस अवसर पर जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने हार पहनाकर जिलाध्यक्ष का सत्कार किया। यहां वरिष्ठ पदाधिकारी संपत सेवाले, जनार्दन सुतार, उत्तर भारतीय मोर्चा के जिलाध्यक्ष राजेश राय, एडवोकेट चेतन पाटिल, मंगला घरत समेत तमाम पदाधिकारियों ने रामचंद्र घरत के कार्यों की सराहना करते हुए उनके दीर्घायु की कामना की। वहीं नवी मुंबई के महापौर जयवंत सुतार ने बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के राजनीतिक और सामाजिक पहलुओं का उल्लेख करते हुए उन्हें एक सुलझा हुआ व्यक्तित्व बताया और उन्हें शुभेच्छा प्रदान की। रामचंद्र घरत ये अष्टपैलू खिलाड़ू है। मी त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये एक खिलाड़ू वृत्ति म्हणून पाहिलेलं आहे, त्यानंतर एक उद्योजक म्हणून त्यांना मी पाहिलं गेलं आणि ते करत असताना समाजकारण अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपर्यंत त्यांनी मजल मारली। गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये
सभागृहामध्ये त्यांचा माझा संबंध जास्त आला. काही ज्या उणीवा असतील त्या गटनेता म्हणून रामचंद्र घरतना मी एक त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ म्हणून त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे मग त्यांचे दिवसेदिवस सभागृहामध्ये वक्तव्य एक चांगल्या पद्धतीनं झालं. आज एक संघटना कौशल्य त्यांच्या म्हणून याला प्रामुख्यानं मी सांगेन का त्यांचे वडील आई वडिलांनी त्यांना जे संस्कार घडवले आणि त्याच्यातून त्यांनी हे जतन केलेलं आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी अशा या आमच्या उत्कर्व अध्यक्षांना उदंड आयुष्य लाभो हे स्वयंभू गणेशचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरंच आमच्या जिल्हाध्यक्षांची एवढी सुंदर कारकिर्दी आहे की त्यांना दुसऱ्यांदा आमच्या भारतीय जनता पार्टीने त्यांना दुसऱ्यांदा नवी मुंबईचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची भरभराटी हो आणि लवकरात लवकर तेसुद्धा आमदार व्हावं हीच माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी माझ्या वतीने माझ्या वडील आमदार रमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने आमच्या कोळी महासंघ परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने तसंच नवी मुंबईतील सर्व माझे पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. हमारे हसमुख कार्यशर्मा जिलाध्यक्ष श्री रामचंद्र घरत जी के जन्मदिन पर मैं उनको हार्दिक बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ और आने वाले चुनाव में उनके नेतृत्व में हम लोग मतलब कि NMC पर भाजपा का झंडा लहराए ये शुभकामना देता हूँ. हमेशा जिस तरह से वो लोग हम लोग का मार्गदर्शन करते रहे और हर कदम पर कदम मिलाकर हम लोग के साथ खड़ा रहते हैं, इसी तरह मैं अपेक्षा करूँगा कि इसी तरह उनका मार्गदर्शन और आशीर्वाद हम लोग को मिलता रहे और ईश्वर उनको लंबी आयु दे और अपने जीवन में जो उच्चार है वो सफलता उनको मुहैया कराए. आतापर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी फक्त काम केलेलं नाही आहे तर प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या घरचा माणूस असतो आणि एका घरच्या माणसासाठी जितकं करता एक माणूस करतो तेवढं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच घरच आहे. प्रत्येकाला नेहमी पाठीशी घालत असतात. आम्हाला सगळ्यांना कार्यकर्ता रात्री अपरात्री कधीही कोणताही काही प्रॉब्लेम येऊ दे, महिला असोत आबालवृद्ध असोत त्यांना हॉस्पिटलची गरज असू दे किंवा काहीही असू दे, कोणताही या प्रश्न आमचा उद्भवू दे, घरत साहेब तिकडे मी आहेच या ह्याने उभे राहिलेले असतात. त्यांच्या जन्मदिनादिवशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आई एकविरा त्यांना प्रचंड आयुष्य आरोग्य देव आणि सगळ्या बाजूनी त्यांची भरभराट हो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रामचंद्र घरत साहेब हे भारतीय जनता पार्टीचे बुलंद आवाज आहेत. युवांसाठी महिलांसाठी आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा पूर्ण आधार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना असतो म्हणून आम्ही आमच्या वार्डमध्ये आमच्या मंडळामध्ये खंबीरपणे उभे असतो. त्यांच्या या वाढदिवसाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. इस अवसर पर हजारों लोगों की प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष शुभकामना पाकर भावुक हुए बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने तुर्बे के स्थानीय ग्रामीणों के प्रति सबसे पहले आभार प्रकट किया जिनके सानिध्य और आशीष पाकर वे यहां तक पहुंचे हैं. उन्होंने कार्यकर्ताओं और शुभचिंतकों का आभार जताते हुए कहा कि वे सदैव जनता के लिए काम करने के लिए प्रतिबद्ध हैं. घरत ने कहा कि महानगर पालिका में बीजेपी का महापौर सत्तासीन हो यही एक सपना है. काल रात्री 12 वाजल्यापासून तर आता संध्याकाळपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील, नवमते नागरिक असतील, प्रत्येक पार्टीचे पदाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम दाखवलं, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. विशेषतः माझ्या तुर्ब्यातील ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून मला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि त्यांनी माझ्यावर शुभेच्छेचा वर्षाव केला. मी तुर्बे ग्रामस्थांच्या सगळ्या आमच्या लोकांना देखील धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे एक छोटासा राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे माझी संकल्पना किंवा माझा येणाऱ्या काळामध्ये काय संकल्पना असेल तर ती भारतीय जनता पार्टीचा नोव्हेंबर आमचा एक महापौर बसावा हीच माझी संकल्पना या वर्षासाठी आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून घ्यायचं. खूप मोठा आनंद येतो, त्याच्यामध्ये एनर्जी आणि बळ मिळतो, ताकद मिळते, लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आहे. खरं तर कोविडमुळे आम्ही कुठलेही प्रोग्राम घेतले गेले नाहीत,
आम्ही आमचे मेसेज सोडले होते की आपण व्हॉट्सअपवरच मला शुभेच्छा द्याव्यात, परंतु व्हॉट्सअप तर फुलच झालेलं आहे पण लोकदेखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात, पण टप्प्याटप्प्याने आम्ही लोकांना येतात आणि जातात अशा पद्धतीचा टप्प्याटप्प्याने ठेवलेलं आहे. कुठल्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा काही ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे लोकांची तर रीक लागलेलीच आहे, पण त्या मानाने कोविड असल्यामुळे आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देऊन काळजी घेऊनच काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही नवी मुंबई कोविडमुक्त व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये सुजलाम सुफलाम असं वातावरण तयार व्हावं अशी देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.